करण्याचा अधिकार सगळे दिलेले आहेत. त्यामुळे मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे की आता गरज आहे इम्प्लिमेंटेशन होण्याची. आम्ही वारंवार जिल्ह्या जिल्ह्यात दौरा करून हे सगळं जनजागृती करतो आहोत. महात्मा ज्योतिबा फुले असेल किंवा अन्य विभाग योजना असतील याबाबतचा सुद्धा आयसी ज्याला म्हणू आपण ऍडव्हर्टिजमेंट आणि सगळ्या माध्यमातून लोकांना जनजागृती करण्याचं काम आम्ही मोठ्या पद्धतीनं निधी खर्च करून करत राहू सभापती महोदय. पण लोकप्रतिनिधींनी याचा अधिक जास्त चांगला उपयोग घ्यावा. सभापती महोदय मी एक महत्वाची माहिती सभागृहाला सांगू इच्छितो. साधारण ऍक्टिव्ह केसेस 2,35,857 आहेत मागच्या परवा दिवशी. परवा दिवशीचा रिअल टाइम आकडा सांगतो सन्माननीय सभापती विरोधी पक्ष नेते. त्याच्यामध्ये यापैकी ऍडमिट किती आहेत सध्या? तर ऍडमिट आहेत 1,56,181 हॉस्पिटलमध्ये ऍडमिट लोक आहेत राज्यभरामध्ये. ते कुठे कुठे आहेत? तर आमच्या पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटमध्ये 51,232 आहेत म्हणजे 22% आहेत. कॉर्पोरेशनच्या हॉस्पिटल्समध्ये महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये 52,512 आहेत म्हणजे 22% आहेत. डीएमईआर म्हणजे आमच्या मेडिकल एज्युकेशनच्या हॉस्पिटल्समध्ये 4,672 आहेत म्हणजे 2% आहेत. सभापती महोदय महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या हॉस्पिटलमध्ये 4,288 आहेत म्हणजे 2% आहेत. आणि अदर्स म्हणजे रेल्वेज आणि डिफेन्सच्या हॉस्पिटलमध्ये 1,758 आहेत. सभापती महोदय होम आयसोलेशनमध्ये ज्याचा उल्लेख अनेक सन्मान्य सदस्यांनी केला 79,000 हे होम आयसोलेशनमध्ये आहेत 34%. सभापती महोदय मी या निमित्ताने सांगेल प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये हा सगळ्यात महत्वाचा आकडा आहे की प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये किती आहेत 41,716 आहेत म्हणजे एकूण ऍडमिटेड पेशंटच्या सभापती मध्ये 18% लोक 18% लोक हे खऱ्या अर्थाने प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये आहेत आणि तेवढेच लोक पैसे भरतायत. 18% लोक पैसे भरतायत 1,56,181 ऍडमिटेड हॉस्पिटल्समधले लोकांच्या. मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे की आणि हे सुद्धा कॅपिंग आहे, हे सुद्धा मनमानी नाही. 4,000, 7,000, 9,000 जी कॅपिंग आहे त्या कॅपिंग प्रमाणेच भरतायत. त्यामुळे लूट होतीये. तर एवढ्या मोठ्या राज्यामध्ये हे एवढं कदाचित काही दुर्दैवानी किंवा अशा वाईट प्रवृत्तीचे अपप्रवृत्तीचे लोक करत असतील त्याच्यावर आपल्या सर्वांचाच अंकुश पाहिजे असं आमचं मत आहे. राज्य शासन म्हणून आम्ही निश्चित प्रकारे याबद्दल जागरूक आहोत. फक्त गरज आहे की आपण सुद्धा तेवढ्याच चांगल्या पद्धतीनं यामध्ये लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. सभापती महोदय मी यानंतर एवढंच सांगेल की बेड्सच्या संदर्भाने आपण मोठ्या पद्धतीनं व्यवस्था केलेली आहे. आता ग्रामीणमध्ये सभापती महोदय पसरतोय, आपल्याला सगळ्यांना सुद्धा आपल्याला फलटण वगैरे सगळ्यांची काळजी आहे. आता सगळे रुरल हॉस्पिटल, सगळे सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स सगळ्यांना आम्ही ऑक्सिजन बेड्स वाढवतोय. सगळीकडे जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत ऑक्सिजन बेड्स वाढवतोय आणि ऑक्सिजन बेड्स वाढवले म्हणजे DCHC कॅटेगरीचं जवळजवळ हॉस्पिटल तयार होतंय. त्यामुळे सभापती महोदय आत्ता जे आमचे सन्माननीय डॉक्टर पाटील साहेबांनी सांगितलं की साधारणपणे LG सगळीकडे असायला हवं, तर जेवढे काही 200 खाटांच्या वरचे दवाखाने आहेत सभापती महोदय आमच्या डिस्ट्रिक्ट आमच्या डिपार्टमेंट ऑफ पब्लिक हेल्थचे, त्या सगळ्यांना लिक्विड ऑक्सिजन प्लांट्स टाकण्याच्या संदर्भात आम्ही सूचना दिलेल्या आहेत. आणि सगळेजण साधारणपणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे लिक्विड ऑक्सिजनचे प्लांट्स केले जातील आणि लिक्विड ऑक्सिजनच्या हद्दीपर्यंत आज जो ऑक्सिजनचा तुटवडा जाणवतोय या तुटवड्याच्या संदर्भात अलिबागचे आमच्या इथं जयंत पाटील साहेब बसलेले आहेत. तुमच्या तिथं एक इंडस्ट्रियल ऑक्सिजन मोठ्या पद्धतीनं जिंदलचा प्लांट आहे, मी काल त्यांना सांगितलं. सभापती महोदय जवळजवळ 80% उत्पादन हे इंडस्ट्रीला जात होतं ऑक्सिजनचं. आता आम्ही उलटा केलेलं आहे आणि इपिडेमिक डिझीज ऍक्टच्या माध्यमातून त्याचंही नोटिफिकेशन काढलं की 80% मेडिकल ऑक्सिजनसाठी आलं पाहिजे आणि फक्त 20% हे सभापती महोदय हे आता इंडस्ट्रीला गेलं पाहिजे. मला मान्य आहे की इंडस्ट्री स्टील इंडस्ट्रीला याच्यामुळे परिणाम होईल, परंतु आज 80% आम्ही त्या ठिकाणी सगळं उत्पादन ताब्यात घेऊन इकडे डायव्हर्ट करत असल्यामुळे सभापती मध्ये ऑक्सिजनची जी ओरड निर्माण झाली आहे 2 दिवसात ती निश्चित प्रकारे दुरुस्त होईल आणि लिक्विड ऑक्सिजन प्लांट्स आम्ही जिल्ह्या जिल्ह्यामध्ये निश्चित प्रकारे बसवत आहोत. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.